नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुरळीची वडी बनवूया, किंवा याला आपण खांडवीसुद्धा म्हणू शकतो। हे एक वाटी ताक घेतलेलं आहे मी। अद्रक आणि मिरचीचे काप आहेत, आवडीनुसार कमी जास्त वापरायचं आहे। आणि एक वाटी बेसन आहे, चाळून घेतलेलं आहे मी। कृतीला सुरुवात करूया। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। आता या भांड्यामध्ये मी बेसन, ताक आणि मिरची वाटून घेणार आहे आणि मग नंतर पुढची कृती करूया। मीठ टाकूया, हळद वाटून घेऊया। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे खांडवीसाठीचं। हे बघा, अशा पद्धतीचं झालेलं आहे। आता याला आपण चाळणीमध्ये ओतून गाळून घेऊया, जेणेकरून अद्रक आणि मिरचीचे जे काही पीस राहिले असतील ते निघून जातील। हे मिश्रण गाळून जरी घेतलं असेल आपण, तरीसुद्धा मिरचीचा आणि अद्रकचा जो चवीचा प्रकार असतो तो या आपल्या खांडवीला येतोच येतो। त्याच्यामुळे हे मिश्रण आपल्याला गाळून घेणं गरजेचं आहे आणि आपली खांडवीसुद्धा छान होते। हे बघा, हे अशी मिश्रण झालेलं आहे। आता या मिश्रणाची आपण दोन पद्धतीने खांडवी बनवणार आहोत। त्या दोन पद्धती कोणत्या मी तुम्हाला सांगणारच आहे। पहिली पद्धत बघूया। साधारण एक ग्लास पाणी टाकूया आणि या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून द्यायचं आहे। एक समान बसेल या पद्धतीने आपल्याला हे ताट ठेवायचं आहे पिठाचं। एक 5 मिनिट वाफून घेऊया, झाकण ठेवायचं आहे। झाकण काढून घेऊया। आपली ही खांडवी वाफून झालेली आहे। गॅस बंद करून घेते मी। छान पद्धतीने आपले हे खांडवीचं मिश्रण शिजून झालेलं आहे। बघा, सांडत नाही ना, काही नाही। त्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर याचे काप करून घ्यायचे आहे। पीठ आपलं हे थंड झालेलं आहे, आपण पाहू शकतो। हे अशा पद्धतीचं आपलं खांडवीचं पीठ तयार झालेलं आहे, शिजवून झालेलं आहे। याच्यात आपण रोल करून घेऊया। हे बघा, चारही बाजूनी खूप छान पद्धतीने आपले हे सुरळीची वडी म्हणू शकतो किंवा खांडवी म्हणू शकतो। सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते। या मी 4 खांडवी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। एकच बॅचमध्ये मी उकडून घेतलेले आहेत, बाकीच्या पिठाच्या आता नंतर लागेल तशा मी वापरून घेणार आहे आणि खायला सर्वांना देणार आहे। छान पद्धतीनं झालेलं आहे। ते बघा, रोल पण छान झालेला आहे। आता याला आपण फोडणी देऊया। मोहरी आणि जिरे टाकूया।
हिंग, कढीपत्ता वगैरे हे सर्व आवडीनुसार वापरू शकतो आपण. मी फक्त जिरे आणि मोहरी वापरलेले आहे. गॅस बंद करून घेऊया आणि दिलेली फोडणी जिरे मोहरीची या खांडवीवरती चमच्याने टाकूया. चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेलं खोबरं आहे, अशा पद्धतीची आपली सुरळेची वडी किंवा खांडवी म्हणू शकतो. रेसिपी तयार झालेली आहे. खांडी बनवण्याची दुसरी पद्धत बघूया. अशा पद्धतीची लहान कढई घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर या पिठामध्ये, या तेलामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकूया. एकाच मिश्रणापासून आपण दोन पद्धतीने खांडवी बनवू शकतो हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आणि दाखवायचं. या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल किंवा आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खांडवी बनवा. पीठ असं ढवळत राहायचं आहे. हे बघा, पीठ आपलं मिश्रण छान पद्धतीनं शिजत आहे. एक 5 मिनिट शिजून घेऊया जेणेकरून खांडवी चवीला पण छान लागते आणि तुटत सुद्धा नाही. कढईला खाली तेल टाकल्यामुळे फोडणीला हे पीठ चिकटत नाही. पीठ आपलं हे छान पद्धतीनं शिजलेलं आहे. हे बघा, आपण पाहू शकतो कढईपासून हे वेगळं होत आहे पीठ. आणि दाटसर पण झालेलं आहे. हळद टाकल्यामुळे कलर छान आला आहे, आलेला आहे, त्याच्यामुळे पिवळा कलर वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही. प्लेट घ्यायचा आहे पसरट, त्याच्यावरती थोडस तेल टाकूया. चारही बाजूनी ब्रशने पसरून घेऊया जेणेकरून ही आपली खांडवी प्लेटला चिकटणार नाही. ते मिश्रण या ताटामध्ये प्लेटमध्ये टाकूया. पसरून घेऊया. मिश्रण जास्त आपल्याला ओतायचं नाही. हे मिश्रण आपल्याला 1-5 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर कट करून घ्यायचे आहेत पीसेस. छान पद्धतीनं सेट झालेलं आहे आणि थंड झाल्यामुळे
तुटण्याची भीती नाही। आता याच्यावरती आपण फोडणी टाकूया। एकाच मिश्रणापासून दोन पद्धतीच्या मी खांडवी बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे फोडणीसुद्धा आपल्याला वेगळीच द्यावी लागणार आहे। मोहरी आणि जिरे टाकूया, थोडीशी कोथिंबीर, गॅस बंद करून घेते मी आणि हे दिलेले फोडणी यावरती टाकते। कोथिंबीर टाकूया। अशा पद्धतीची आपली सुरळेची वडी किंवा खांडवी म्हणू शकतो रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।